ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. बारामती तालुक्यातील मेखळी गावातील बरकवाडी स्मशानभूमीमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. यामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवान यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली आहे. शिरपूर येथील वीज वितरण कंपनीचे लाईनमन यांचा विजेच्या खांबावरून खाली पडल्याने मृत्यू झालाय. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शहरात काही ठिकाणी वीज चोरी होत असल्याची शंका होती. या संदर्भात लाईनमन तपासणी करीत होते. बुधवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ब्रह्मटेक भागात वीज वितरण कंपनीचे 4 ते 5 लाईनमन हे वीज चोरी होत असल्याचे तपासणी करत असताना त्याच भागातील उलट सप्लाय असल्याने शॉक लागला. यामुळे ते 20 फूट उंच असलेल्या खांब्यावरून खाली कोसळले. यावेळी तेथे काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना शहरातील इंदिरा गांधी हॉस्पिटलला दाखल केलंय. मात्र त्यांचा रस्त्यातच मृत्यू झालेला होता. महाराष्ट्र राज्यातील अघोरी जादूटोना नरबळी वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्यासाठी एक समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम 2013 अंमलात आणला. याच प्रथेचा प्रयोग तब्बल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जादूटोना करणाऱ्यांना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील करे तलावीतील येथून अटक केली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील मच्छीमारी सहकारी संस्थांकडून सन 2019 मध्ये राज्य शासनाकडे मागणी करण्यात आलेल्या डिझेल परताव्यातील सुमारे 24 कोटी रुपयांपैकी केवळ 2 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित 22 कोटी रुपयांचा परतावा अद्याप प्रलंबित असून त्यामुळे मच्छीमारांच्या अडचणी वाढल्या आहेत. हा परतावा कधी मिळणार त्याची आतुरतेने मच्छीमार वाट पाहत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतून 18 गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद करण्याच्या राज्य सरकारच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे. त्यामुळे आता ही गावे महापालिकेत राहणार आहे अशी माहिती याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे. बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. विश्रांती नंतर पाहूयात पुढील बातम्या. वर्ध्यात भर दिवसा एका बँकेवर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्ध्यामध्ये मुथूट फायनान्सच्या शाखेवर आज सकाळी 9:05 दरोडा पडलाय. दरोडेखोराने बँक व्यवस्थापकांच्या कमरेला पिस्तूल लावले आणि चेंबर पेटीतून लाखोची रोकड लंपास केली आहे. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून या बँक लुटीत 3,18,000 रुपयांची रोकड आणि 3.5 किलो सोने दरोडेखोरांनी लुटलेत. लुटीनंतर त्यांनी कर्मचाऱ्याच्या दुचाकीवरून पोबारा केल्याचं समजतंय. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून 21 डिसेंबरला आरक्षण सोडत निघणार आहे. महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपली होती. मात्र कोरोनामुळे निवडणुका कार्यक्रम जाहीर न करता प्रशासक नेमण्यात आले, त्यामुळे ही निवडणूक कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले. फडणवीस सरकारच्या निर्णयाची आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारनं पुनरावृत्ती केली आहे. आधीच्या सरकारच्या काळातील खटले मागे घेण्याचा शासन निर्णय काल राज्यात गृहखात्याच्या वतीनं जाहीर करण्यात आलाय. दिल्लीमध्ये केंद्राने पास केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवित आज अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
धरने आंदोलन केले। या आंदोलनात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। या केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला जाणार असून यामुळे शेतकरी हा भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यासोबत स्वस्त धान्य दुकानांमधून गरिबांना मिळणाऱ्या धान्यालाही गरिबांना या कायद्यामुळे मुकण्याची भीती निर्माण झाली आहे। परिणामी शेतकऱ्यांचे हे आंदोलन योग्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करीत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं सरदार बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये या ठिकाणी दिल्लीला होणाऱ्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा जाहीर पाठिंबा देत आहे। आणि या सरकारने जो शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा केला आहे तो कायदा ताबडतोब रद्द करण्यात यावा। तसंच या ज्या ज्या क्षेत्रात रेल्वे असेल आणखी कोणत्या सरकारी कंपन्या असतील या कंपन्यात खासगीकरण केलं त्याला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे। ब्राह्मण सेवा संघ पुणेचे संस्थापक अध्यक्ष पप्पाजी पुराणिक यांनी माननीय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांना एक निवेदन सादर केलं आहे। शालेय शिक्षण विभागाच्या सरळ पोर्टलवर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती घेतली जाते। त्यामध्ये जात या रकान्यात पूर्वी जातीचा उल्लेख असायचा पण आता मात्र ब्राह्मण किंवा इतर हे दोनच पर्याय दिसत आहेत। या बाबींकडे शिक्षण मंत्र्याचे लक्ष वेधून आधीच जातीय वंशाचा बाली ठरलेल्या ब्राह्मण समाजाला आपले लोकशाही शासन देखील सापत न वागणूक देणार काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।